Due to landslide caused in the torrential rains into the state, the mud embankment is still not cleared at Dargal National Highway for the last 15 days. The traffic is going through one way while the service roads are dangerous, and due to all these reasons, the drivers are facing difficulties. It is being demanded that the authorities should immediately clear the mud embankment. सध्या आम्ही धारगळ राष्ट्रीय महामार्ग 66 वर आहोत आणि या ठिकाणी मागच्या 15 दिवसापूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील दरड कोसळून एक रस्त्यावरील एकेरी वाहतूक बंद झाली होती. मापसा मार्गे पेंडण्या देणारी एका बाजूने जी आपला चौपदरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग तयार करत जात आहे त्याच्या एका बाजूची महाकाजन धारगळ पर्यंत ते दोन खांब पर्यंत मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता आणि या दरड कोसळलेल्या घटनेची माहिती आमदार प्रवीण आर्लेकर जिल्हाधिकारी केदार नाईक यांना मिळताच त्यांनी दुसऱ्या दिवशी या घटनेस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केली होती की जे दगड आणि मातीचा भराव आहे रस्त्यावर तो त्वरित काढावा. परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आज या घटनेला 15 दिवस झाले परंतु आजपर्यंत हा रस्ता क्लिअर केलेला नाही आणि एका बाजूने सर्व प्रकारची वाहतूक होत असल्याने आणि जे आपले सर्व्हिस रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या गावांना जोडणारे जे सर्व्हिस रस्ते आहेत ते सर्व्हिस रस्ते नीटनेटके नसल्याने अनेक अडचणी येत आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन हा जो राष्ट्रीय महामार्ग 66 वरील जो एकेरी मार्ग बंद झाला ही दरड कोसळून आणि या दरड कोसळलेल्या रस्त्याच्या बाजूला मोठमोठे दगड आहे माती आहे ते ढिगारे अजूनपर्यंत हटवले नाही त्याबद्दल नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन हा रस्ता त्वरित मोकळा करावा आणि जो डोंगर पुन्हा पुन्हा कोसळत आहे त्याच्यावर उपाययोजना करावी अशी या माध्यमातून मागणी करत आहोत. निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.